नमस्कार, मी आदित्य जयकर किशोर, डीजे वेळेच्या केबिन गुराईगडमध्ये आपलं स्वागत आहे. चालू झालं काय? रेखा पाटील माहिती आहे, सहा नेते 170 सायकल वाटप करत असताना तुम्ही हा उपक्रम राबवलेला आहे. हा महाराष्ट्रामध्ये कुठल्याच राजकारण्यांनी मला वाटत आपण पटकन राबवलेला नाही आहे. काही त्या सुपरसिटी वगैरे पण आहेत आणि हा कार्यक्रम इथे राबवता येत नाही. काही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रिया हे पुढे कार्यक्रम जेवढे तुम्ही सायकल वाटप करता तिथं सर, तुम्हाला हा कार्यक्रम राबवून जाणं लवकर सायकल देऊ शकतो आणि सगळ्यांचा पुढील प्रश्नाकडे आपण जाऊया. काही तुम्ही आज तुमच्याकडे कुठलंही राजकीय पद नाही, तर मग तुम्ही एवढ्या प्रमाणात समाज कार्य करत आहात. येणाऱ्या कार्यकालामध्ये आपल्या अलिबाग कुटुंबाचा सगळ्यामध्ये रस्ते पाणी आणि ह्या वगैरे असते, या गोष्टींसाठी येणाऱ्या कार्यक्रमामध्ये तुम्ही काही निधी वगैरे आणण्यासाठी प्रयत्न करणार आहात? कारण की तुम्ही मी तुम्हाला पुस्तकात तुमच्या करत मला नक्की वाटते, कारण की तुम्ही आमदार नाही, खासदार नाही, तुमचं राजकीय पद होत नाही. परंतु आज एवढं तुमच्या कुठलं राजकीय पद नसताना सुद्धा एखाद्या आमदार खासदाराला लाज होईल अशा पद्धतीचं तुम्ही एक हवे आहे आणि खरोखरच मतदारसंघामधील आज कितीतरी सायकली ताईने वाटप केलेलं आहे आणि आज त्याचं 1 लाख सायकलींचं उद्दिष्ट आहे. तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही एक खास करून रस्ते पाणी आणि बाकीचे जे काही मूलभूत सुविधा आहेत ह्यांच्यासाठी काय प्रयत्न? मुलाकडे एक गोष्ट माझ्या शिक्षणातून मी शिकली आहे की पूर्वी असं एक काळ होतं की गव्हर्नमेंट निधीच्या माध्यमातून आपण विकास काम करू शकतो, पण आपण पाहिलं आहे गव्हर्नमेंट निधी किती लाल किती लागते, किती स्लो येते, त्याच्या योजना कितीच कट असते. म्हणूनच संस्थांच्या माध्यमातून आयडीसीसी बँकच्या माध्यमातून रोजगार दिला, पीएनपी एज्युकेशनच्या माध्यमातून अनेक जणांना शिकवलं, तसं आता सिलेक्टमधून त्याच्यामुळे त्यांच्यासाठी करायला जितकं करू शकतो आणि आता जॉब उघडलेलं आहे, चांगलं काम करणाऱ्यांना पैसे उपलब्ध आहे, तर त्याची सांगड कशी घालायची याच्यासाठी काय म्हणून काही प्रयत्नशील राहू. आज त्यांच्या कंपनीला मॅडम आलेल्या त्यांच्यासमोर मी भाषण ऐकलं, मी त्यांना मागणी केली की या विभागाला घरपूर पाणी टंचाई त्याची प्रचंड समस्या आहे, मी या विभागाकडे मी प्रयत्न करीन की या समस्या आपण सोडवू. फक्त आश्वासन देणार नाही, या सायकलचं आश्वासन ते देतो त्या ठिकाणी. मला जास्त काही सांगायची आवश्यकता नाही, सामाजिक कार्यक्रम असताना एक जास्त प्रमाणात मुलाखत लावून मला एवढी वाटत नाही आहे. सी एम डी आय एक्झॅक्टली लोकांना काही माहिती नाही, पण आपल्या चॅनलच्या माध्यमातून निश्चितच सर्वांना या गोष्टी भविष्यामध्ये कळतील. काही जो हा कार्यक्रम राबवला त्याच्यापूर्वी वैयक्तिक आणि मतदारसंघातील जनतेच्या माध्यमातून अशा पद्धतीने सावित्रीच्या लेखींसाठी तुम्ही काहीतरी प्रयत्न करत आहात आणि त्या आज जेवढी आम्ही लहान होतो आणि आम्हाला कधी सायकल मिळत नव्हती, परंतु आज आज त्या जे गरीब आई वडील आहेत ते सायकल घेऊ शकत नाही, त्या दृष्टिकोनातून त्यांना सायकल मिळतात. तर मित्रांनो, इथे सांगतो, जर का म्हणलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.